मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल लिव्ह टू रायडमध्ये. आणि तुम्ही बघितली असेल सुरुवात, तर ही एक सायकलिंग राईड आहे नक्की. आणि आम्ही चाललो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी डे 1. सुरुवातीचा घोडबंदर मॅच खूप खराब होता, खूप ट्रॅफिक होता, तुम्ही पाहिलंच असेल. तर आत्ता तरी आमचे 35 किलोमीटर झाले सो फार, आणि चांगली पेस मेंटेन केली आहे आफ्टर फाउंटन. रस्ता खूपच चांगला आहे गुजरातचा, ॲटलिस्ट म्हणजे फाउंटन नंतरचा. सो लेट्स सी, तुम्ही पाहिलंच असेल की मी एकटा नाही चाललो या राईडला, सोलो राईड नाही आहे ही माझी सायकलवर. माझे काका म्हणजे हेमंत हजारे, जे आपल्या पहिलेच्या काही 2-3 ब्लॉगमध्ये दिसले बाईक राईड सायकल राईड, आणि हे आपले फेलो पब्लिक. आत्ता पहिला टोल प्लाझा, खानिवडे टोल प्लाझा आपण आत्ता क्रॉस करतो आहे. मनासे हम लोग स्टॅच्यू ऑफ युनिटी जा रहे हैं. वजन असल्यामुळे कदाचित हवा कमी झाली, पण आम्ही 60 किलोमीटर झाले. क्लायमेट जरा गरम व्हायला लागलं आता, मे बी कदाचित सायकल चालवत आहे त्यामुळे. आणि हे ट्रक ड्रायव्हर गाडीचाही गाडीची किंमत नाही सायकलवाल्याला. म्हणजे डाव्या बाजूच्या पांढऱ्या पट्ट्यावरून चालताना पण हॉर्न मारून जात आहे. इथे ब्रेक घेतो आम्ही स्नॅक्ससाठी. श्रीदत्त आहे. ऑलमोस्ट आमचे 67 किलोमीटर्स झाले, 67 किलोमीटर्स झाले. आणि इथे श्रीदत्त म्हणून आहे हायवेवर, तिकडे थांबलो आहे. दुःख आहे पूर्ण. आणि एक मीरा रोडवरून सायकलिंग करणारे एक भेटलेत, अशीच ओळख झाली, तर ते पण आमच्याबरोबर इथे थांबलेत. ते मनोरपर्यंत जाऊन रिटर्न जाणार आहेत. सो त्यांच्यामध्ये थोडं सायकलमध्ये टायर प्रेशर जास्त करायला पाहिजे, तर तसं मी आपला MI हा एअर कंप्रेसर वापरून करतोय. तर आता आलं आहे डोक्यावर ऊन 9:15 वाजल्यापासून. आमचा ब्रेक थोडा लांबला, पण आता ऊन डोक्यावर आलं आणि बेकार आदत झाली, बेकार. आणि ट्रक वगैरे थांबतच नाही आहे, सारखे लेफ्टला ट्रक चालतात, त्यामुळे जरा चालवायला त्रास होतो. समोर दुःख आहे डोंगरांवर, पण पाऊस काय पडत नाही आहे. सो अशा प्रकारे आजच्या टार्गेटमधल्या 80 किलोमीटर कंप्लीट झालेत. 80 ओपर तो बेस्ट व्हिडिओ कुठे पाहत ना. जसं मी बोललो, समोरचा डोंगर पहा, सुंदर वाटतंय. काका पुढे लीड करतो आहे ॲज युजुअल. पाऊस पडू द्या एवढी दिसत आहे. हो, गेटिंग फ्रेश. होता आणि कसला पडतोय फुल लॉन. वरुण राजाच्या कृपेने हा मौसम असा मस्त झालाय, आणि आता सायकल चालवायला खूप मजा येते. जो थकवा होता उन्हामुळे तो गेलाय. Thank you.
फेवरेटचं जेवण झालं आहे अहुरामध्ये, द फेमस अहुरा, जे आपण बाईक राईडला पण इकडेच येतो आणि बन मस्त खातो. तिथे मस्त असं किमा पाव आणि बिर्याणी खाल्ली, तुम्ही पाहिलंच असेल. तर एक तासाभराचा ब्रेक होता, सव्वा वाजला आहे, पटापट निघू आम्ही. अजून आम्हाला एक 40-45 किलोमीटर कवर करायचं आहे ॲज पर टार्गेट. तर आजचा हा जो व्लॉग आहे हा इथेच मी पार्ट 1 इथे एंड करीन, दुसरा पार्ट करीन, कारण जास्त व्लॉग मोठे होऊ नये म्हणून आणि तुम्हाला बघायला कंटाळा येऊ नये म्हणून. तर काकाचा एक्सपिरियन्स कसा होता, 110 किलोमीटर झाले आमचे, तर बघूया. हॅलो, नमस्कार. मी रोहित बरोबर माझी फर्स्ट लाँग राईड आहे. आम्ही जवळजवळ 800 किलोमीटर करणार आहोत, 400 जायला आणि 400 यायला. आम्ही सकाळी, आमचा प्रवास चालू झाला सकाळी 4 वाजता आणि ब्रेकफास्ट घेतला मी 8 वाजता. आता लंच आम्ही इकडे घेतलो आणि आता पुढचा प्रवास चालू होणार. तर आणि हे ऑपॉर्च्युनिटी, हा जो आठवडा आहे तो कार फ्री आठवडा आहे. तर आम्ही त्या आठवड्याचा फायदा घेऊन आम्ही हे एक्सपिडिशन करत आहोत. तुम्ही रोहितला खूप सपोर्ट करा, कारण रोहितनी ह्या एपिसोडसाठी ह्या ब्लॉगसाठी त्यांनी स्वतः नवीन सायकल घेतली आणि त्याचा अनुभव आता तुमच्याबरोबर शेअर करत आहे. म्हणून त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा. थँक्यू. येस, तर काकांनी सांगितल्याचप्रमाणे नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सायकलिंगसाठी जे मोटिवेशन आहे ते म्हणजे हेमंत काका, आणि त्याच्याबरोबर मी राईड करतो त्यामुळे मला मजा येते. आणि खूप मध्ये असं झालं होतं, उन्हामुळे कंटा आला, थकवा आला, पण नाही, मध्ये पाऊस पडला नशिबाने. तर देव पण कुठेतरी सपोर्ट करतो आहे, तर छान वाटते. आणि हा व्लॉग मी पार्ट 1 इथेच एंड करतो. तर भेटूया पुढच्या जो या व्हिडिओच्या 2 ते 3 दिवसांनी येईल नक्की. तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हे आमचं एक्सपिडिशन कसं वाटतं आहे ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू वन्स अगेन फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.